महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार प्राप्त वृक्षप्रेमी चंद्रकांत गोडसे यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 25 वृक्षांची लागवड केली आहे. ग्लोबलायझेशनमुळे हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. हवामानातील बदल हा जागतिक तापमान वाढण्याचे मुख्य कारण असून त्याचे चिंताजनक परिणाम समोर येत आहेत. निसर्गाचा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व दिवसेंदिवस होणारी ही तापमान वाढ रोखायची असेल तर वृक्ष लागवडीसोबत त्यांचे संगोपन करणे गरजेचे असल्याने अधिकाधिक वृक्ष लागवड हाच एकमेव पर्याय आहे. आज जागतिक पर्यावरण दिन साजरा करताना देवळाली कॅम्प परिसरातील महालक्ष्मी मंदिर रोड व मथुरा रोड परिसरात वनश्री चंद्रकांत गोडसे यांनी वृक्षारोपण केले आहे. आज जागतिक पर्यावरण दिवस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वृक्षारोपण करून वड असेल, पिंपळ असेल, रेंट्री असेल, तसेच इतर जंगली परंतु अतिशय औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. जवळजवळ 25 वृक्षांचे वृक्षारोपण यावर्षी करण्यात आले आणि त्यांचं संगोपन करण्याचा सुद्धा मानस आम्ही सर्वांनी घेतला असून आणि तो सतत असाच आम्ही वृक्षारोपणाचा आणि संगोपनाचा वासा सतत चालू ठेवू आणि सर्वांना विनंती आहे की आपणही वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरणामध्ये सहभाग नोंदवावा अशी मी सर्वांना विनंती करतो. यावेळी नगरसेविका आशा गोडसे, कविता धिवंदे, प्रशांत धिवंदे, मधुकर गोडसे, दत्ता गायकवाड, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मथुरा रोड व महालक्ष्मी रोड या परिसरात 25 वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी माजी नगरसेविका आशा गोडसे यांनी गेल्या 10 वर्षांपासून सुरू असलेल्या वृक्ष लागवड मोहिमेची माहिती दिली. या मोहिमेत लावलेल्या वृक्षांपैकी तब्बल 90% झाडे यशस्वीरित्या जगवण्यात आले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सोबतच यासाठी वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभारही त्यांनी व्यक्त केले. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक.